कोल्हापूरच्या हॉटेलमध्ये चक्क रोबो सर्व्हिस देत आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे, कारण हा रोबो सध्या सगळ्यांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. उद्यमनगरीतल्या एका हॉटेलमधला हा रोबो खवय्ये यांच्या पसंतीला उतरला आहे. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी. कोल्हापूरच्या हॉटेलमध्ये रोबोच्याकडून सर्व्हिस दिली जाते. मी ज्या हॉटेलमध्ये त्या हॉटेलमध्ये या ठिकाणी पाहू शकते कशा पद्धतीनं हा रोबो या ठिकाणी ग्राहकांना सर्व्हिस देताना पाहायला मिळते. रोबोच्याद्वारे या ठिकाणी एक प्रोग्राम सेट केलेला आहे. या प्रोग्रामद्वारे या ठिकाणी टेबल नंबर आहे तो सेट केला जातो आणि त्या टेबलवरती जाऊन या ठिकाणी हा रोबो आहे तो आपली सर्व्हिस देतो. आणि त्यानंतर या ठिकाणी एक्झिटचा बटन आहे, तो एक्झिट बटन दाबल्यानंतर हा रोबो पूर्ववत या ठिकाणी किचनच्या दिशेने जातो. इकडून त्या ठिकाणी पाहायला गेलं तर अशा पद्धतीनं सर्व्हिस देणारं हे कोल्हापुरातलं पहिलंच रेस्टॉरंट आहे आणि त्यामुळे ग्राहक सुद्धा खुश असल्याचं पाहायला मिळते. आपण या ग्राहकांच्या सुद्धा संवाद साधणार आहे, कशा पद्धतीचा अनुभव घेताय तुम्ही इथं? कोल्हापुरात पहिल्यांदाच असं काहीतरी बघतोय, रोबो आपल्याला डिश वगैरे आणून देतोय, वेटरचं काम करतोय, नवीन काहीतरी आहे आणि काहीतरी इनोव्हेटिव्ह आहे, चांगलं वाटतंय. कसा आनंद घेत आहे या सगळ्या सर्व्हिसचा? आनंदित हा तेच वेगळं वाटतंय. आपण इतर वेळेला बघतोय तर रेग्युलर असतात, माणसं असतात, तसं घेऊन असतात, पण कोल्हापुरात पहिल्यांदाच काहीतरी अशा पद्धतीची एक रोबो आहे जे आपल्याला डिश आणून देते, चांगलं वाटतं, वेगळा अनुभव आहे. नक्कीच वेगळा अनुभव आहे, तो इथले ग्राहक आहेत तो अनुभव त्यांना या ठिकाणी पाहायला मिळतात. ज्याने ही संकल्पना आपल्या हॉटेलमध्ये राबवली ते व्यावसायिक आपल्या सोबत आहेत, काय सांगाल, काय ही संकल्पना राबवण्याच्या पाठ्यांचा हेतू होता? आता आधुनिक आपल्या जगात सगळं आता रोबोटिक्स युग येत आहे, सगळ्याच सेक्टरमध्ये रोबोटिक्स येत असल्यामुळे आपण रेस्टॉरंट रोबोट हे लॉन्च केलेले आहे. हे उत्कृष्ट पद्धतीने सर्व्हिस करतात, त्याला सेन्सर्स असल्यामुळे ते कुठेही तटत नाही, हे करतात. त्या मुलांमध्ये स्पेशल त्याचं अट्रॅक्शन आहे. या उद्देशाने आपली ही थीम आहे, ती स्क्वेअर थीम आहे. सगळे मेन्यूज आपले स्क्वेअर फॉर्ममध्ये, इडली, डोसा, साऊथ इंडियन सगळे मेन्यूज, कुर्मापुरी, हे सगळे स्क्वेअर फॉर्ममध्ये आहेत. महाराष्ट्रात अशा पद्धतीचा प्रयोग कुठं झालेला आहे का? नाही, महाराष्ट्रात हे प्रथमतःच होत आहे प्रयोग. हे रोबो इथं डेव्हलप केले की नाही? आउट ऑफ इंडिया आहे रोबोट्स, आउट ऑफ इंडिया आहेत. काय संकल्पना होती ज्यावेळी हे तुम्ही रोबोटिक सर्व्हिस आहे? रोबोटिक्स आता ही नवीन आपल्या नवीन काळानुसार जो बदल आहे तो अपडेट करण्यासाठी आपण हे इम्प्लिमेंट केलेलं आहे. एकूणच या ठिकाणी पाहायला गेलं तर या रोबोचं आकर्षण आहे ते आता सगळ्यांनाच असल्याचं पाहायला मिळते आणि या रेस्टॉरंटमध्ये सुद्धा गर्दी या निमित्तानं वाढताना पाहायला मिळते. खरं तर ही वेगळी थीम म्हणून हा रोबो आता समोर आलेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच अशा पद्धतीची हॉटेलमध्ये सर्व्हिस असल्याचा दावा हे हॉटेल व्यावसायिक करताना आपल्याला पाहायला मिळतात. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटीलसह ज्ञानेश्वर साळुंके, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर.